బట్టి మా కారు ఆడుతూ వస్తుంది. మీరు అడుగు నాకు వస్తాను. डॉक्टर साहेब मैत्री बेटीला तू काळजी नको करूस. तिला तिचे औषध दे मी येतेच. नो 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 माझे शून्य राजा लवकर या. रडू नकोस रडू नकोस बंटी. ओके काय पाहिजे तुला पप्पा? सुभाषी चला लवकर चला. पप्पा येतील ना? येतील आता. तू रडू नकोस. मूप लागली तुला? दूध घेऊन येऊ? मूप लागली ना तुला? सांगितलं ना रडू नकोस. दूध पी हा. चल दूध पी. हॅलो. आताच मैत्रीविषयी बंदुकली फोन केला होता. हो मला माहिती आहे. मानव तू लवकर घरी जा आणि घरी पोहोचताच मला सांग काय झालंय. धोका पितेस कसा देतोस मला? मार देईन मी तुला. काय ट्रॅफिक पडणार. ऐकणार नाहीयेस. मी डॉक्टर बाईंना फोन केला. येते ना तुला. जाऊ नका. बहुतेक डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडेल. ओके सगळं जाणून समजू नाही असं का होतंय मानव.
मी टॅब्लेट घेतलीय, आय विल बी ऑल राईट. समजून येईल समजत नाही. हा हॅलो डॉक्टर बोला. अच्छा सांग, आता मी येण्याची गरज आहे? नाही, तिने टॅब्लेट घेतलीय. गुड मानव, ऍक्च्युली हिस्टेरियाची केस आहे ना, ती खूपच डिस्टर्ब आहे. हो माहिती आहे, मी उद्या तिला तुमच्याकडे पाठवून देतो. थँक्स फॉर द कॉलिंग, गुड नाईट. सांग मला काय झालं, सांग काय झालं. एक बाई भेटली होती. कुठे? ट्रेन मध्ये. बर. मी ऑफिस मधून येत होती. मला बोलली बोलली माझ्या चेहऱ्यावरून जाणवते की मी निपुत्रिक आहे. किती टोचली गोष्ट मला. ती किती हसत हसत बोलत होती. मैत्री, मला तेव्हाच वाटलं होतं तिचे केस उठावेत म्हणून. शांत हो बघू. मला फर्स्ट क्लासने जाण्याचा विचार, त्याचा विचार इतका थर्ड क्लास. मैत्री शांत हो बघू, शांत हो. मग छोट्या छोट्या गोष्टींवर रिॲक्ट करत जाऊ नकोस. नाही करत. माहिती आहे मला, शिकली सवरलेली बाई आहे मी, MBA. रॉबिन्सन थॉमस कंपनीत नोकरी करते मी. मी काय करू, चिडायचं नसतं मला. पण बीड काहीही नाही. जी गोष्ट खटकते ती कानातून मनात नको उतरवूस. हा कंट्रोल हो ना. पण ते नकळत होऊन जात मानव. नको होऊ देऊस, नको होऊ देऊस, तुझ्यात ती ताकद आहे. तुझ्या पत्नीवर तू खुश आहेस ना? मी माझ्या पत्नीवर खूप खुश आहे, खरच खूप. मी तुला तुला पण नाही देऊ शकले. तू आहेस ना, तूच तर सर्व काही आहेस. माझ्यावर नाराज नाहीयेस ना? कोणी सांगितलं? बिलकुल नाही. माझ्यावर प्रेम करतोस ना? खूपच प्रेम करतो. कमींची कमी नाही आहे, आपल्याकडे ही सर्व काही आहे, बस एकच कमी आहे. जर भगवंताला वाटलं तर ती सुद्धा दूर होईल. ते काय केलंस मानव, का पाडलंस मला? माझं वजन वाढलंय का? बिलकुल नाही, एकदम हलकी आहेस तू. वाटलंस तर डोक्यावरही बसू शकतेस. मला असं म्हणतोस तू? नाही असं काही नाही. गाडी आहे का मी? अरे म्हणण्याची काय गरज आहे? पण मैत्री, कधी तबेल्याच्या बाजूने जाऊ नकोस. का? म्हैस समजून बांधून ठेवतील. मानव
दुखत नाहीये, मीच इथे येते. खरंच सांगते, या वातावरणात माझा श्वास कोंडतो. ना तुला माझी परवा, ना तुझ्या बायकोला. आई चहा थंड होते, पिऊन घे. मानव आई प्लीज, माझं बोलणं टोचतो तुला का? आपल्याच विश्वात मग्न असतोस तू. तुझे सारे मित्र बाप बनलेत. तुझा मित्र प्रवीण, अरे जुळी मुले झाली त्याला, किती गोड गोड बाळ आहेत. अरे देवा, माझं काहीच अक्षरशः जळतंय. आयुष्यभर मंदिरांच्या पायऱ्यांवर दिवे जाळेत मी, पण माझं भाग्य अंधारात. निर्वंश हो आई, म्हणूनच म्हणूनच मी इथे येत नाही. माहित नाही बायकोला एवढं का डोक्यावर चढून ठेवलंय. शिकलेली आहे, कमवते, आग लागू अशा पैशांना उपयोग काय? मुला बाळांशिवाय घर अगदी सुन वाटत. मला काय, मीच जाते इथून. हट रे. सुभाषजी. हा बोला. आत का? सामान ठेवतो आत. हा ठेवा ठेवा. पाण्याची बाटली ठेवतो. हा ठीक आहे ठीक आहे. सुभाषजी, आई गेल्या? आई आई तर निघून गेल्या. मी विचारलंही कुठे सोडायचंय का, पण त्या निघून गेल्या. मैत्री, आय एम सॉरी, आई जरा जास्तच बोलली. नाही मानव, आई खरं तेच बोलल्या. मला त्यांचं बोलणं टोचत ना. नाही मानव, अजिबात नाही. प्रत्येक सासूला हा हक्क आहे की आपल्या सुनेकडून नातवाची अपेक्षा करावी. मी त्यांना बाळ देऊ शकत नाही. किती जण आपल्या मागून बोलत असतील. आई तर समोरच बोलल्या, हक्क आहे त्यांना. मी समजू शकतो तुझ्या दुःखाला, आपल्या दुःखाला. दुःख ह्या गोष्टीचं आहे की त्या आपल्या सोबत राहत नाहीत. मी काही कसर सोडली नाही त्यांच्या सेवेत. बस त्यांना बाळ देऊ शकले नाही. काश त्यांनी मला सुनेऐवजी मुलगी समजायला होत. हे बघ, आईला दूरच राहू दे. चला भाऊ चला. आर यू ऑल राईट? गुड, ये बस. तृष्णाकडे जा ना नीट. हो. संध्याकाळी. हो. हॅलो. हा नमस्ते सुरेशजी. हा हा बरं. ए मिश्रा, तू ते घेतलंस का? हो घेतली ना, चार पेक घेतली आणि टोन झालो. अरे मिश्रा, मी ते नाही विचारत, तू फाईल घेतलीस का? फाईल फाईल घेतलीस का? फाईल. अरे भाऊ, तेच तर मी बोलतोय ना. चार पेक घेतले, चार पेक. ते काय आहे, काल खूप थंडी वाजत होती आणि आम्ही जिकडे राहतो ना त्याच्या मागे समुद्र आहे, तर भाऊ सुनामीची भीती आहे ना, म्हणून चार पेक लावून टोन झालो. अरे मिश्रा, तुझ्या कानपूर मध्ये हडताल आहे का? हडताल? मी विचारते फाईल कुठे? फाईल फाईल. अरे तेच तर बोलतोय, चार पेक लावून टोन. अरे मिश्रा, मित्तल साहेबांचा फोन आलेला, मी मानव साहेबांना काय उत्तर देऊ? हसूस कसं हे करू मिश्रा तू. गुड नाईट सर, गुड मॉर्निंग सर. अरे मी जेव्हा फोन करतो ठीक तऱ्हेने उत्तर का नाही देत मिश्राजी? शट अप. एक काम करा, माझ्या पगारातून काही पैसे काढून घ्या आणि ह्यांना एक कानाचं मशीन खरेदी करून द्या गिफ्ट मध्ये. नक्की द्या. मिश्रा फोनची रिंग ऐकतो, बाकी काय ऐकत नाही का? कामाच्या व्यतिरिक्त मॉसचा फोन आहे, काय उत्तर देऊ? काय उत्तर देऊ मी त्यांना? गुड मॉर्निंग सर. व्हॉट हॅपन मिस्टर मानव, इतका उशीर? यू वॉन्ट डिटेल्स सर? आहेत ना, आहेत ना, आहेत ना डिटेल्स सर. काल रात्री आम्ही अमेरिकेसाठी माल डिस्पॅच केलाय, आज आम्ही बासमती राईस, हळद, ग्रेप्स लोड करतोय. नाही सर, तुम्हाला नाही सर. आणि सर गुड न्यूज आहे सर, सॅम्युअल, हा सर, कॅनडाची सॅम्युअल रॉस कंपनीच्या तर्फे आपल्याला ऑर्डर मिळाली आहे. हा, ऍडव्हान्स सुद्धा मिळालं सर. आपल्याला नवीन कन्साइनमेंट मिळू शकतं. मी इथे एकाला भेटायला आलोय, तू आपल्या फ्रूट सप्लायरला कॉन्टॅक्ट कर. ओके सर, थँक यू. अँड लेट मी नो द फायनल पोझिशन. ओके सर, आय विल डू सर, आय विल डू. गुड डे सर. हॅलो हॅलो. हा, फोनची रिंग वाजलेली नाहीये. नाही वाजली?
सर हे कॉफी सर प्लीज कॉफी मिसेस श्रीवास्तव कॉफी घ्या थैंक सर आज म्हाडामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी तुमची लंचमध्ये मीटिंग आहे त्यानंतर 3:30 मिस्टर खन्ना आपल्याकडे येणार आहेत आणि ते तुम्हाला चेन्नईत बनत असलेल्या तिरुपती रिसॉर्ट आणि पुण्यातील चिंतामणी हाऊसिंग सोसायटीच्या टेंडर्स बद्दल काहीतरी बोलणार आहेत आणि संध्याकाळी 7:00 ओबेरॉय टॉवर्स मध्ये तुमची मीटिंग आहे ते या मीटिंग मध्ये तू माझ्या बरोबर असशील प्लीज सर सॉरी मला एनी प्रॉब्लेम मला डॉक्टर कडे जायचंय सर ओके नो प्रॉब्लेम मैत्री तू तुझे सगळे प्रॉब्लेम्स डॉक्टरला सांग आणि ते बोल्डली फेस कर यू आर अ बोल्ड वुमन अँड लिसन इट्स अ क्वेश्चन ऑफ मेंटल स्ट्रेस ओनली मैत्री मला माहिती आहे तू खूपच कॉन्फिडेंट आहेस तू असं काही करणार नाहीस ज्यामुळे तुला लज्जास्पद वाटेल ओके नाउ गो नो प्रॉब्लेम्स ओके जा थँक यू सर थँक्यू व्हेरी मच यू आर मोस्ट वेलकम सर माझ्या मैत्रिणीचा फोन आहे शॅल आय टेक इट प्लीज डू प्लीज थँक यू सर हॅलो हॅलो मैत्री मी जरा ओके नो प्रॉब्लेम हां सरोज कमाल आहे तू मुंबईत मला न भेटता कशी गेलीस हां सॉरी मैत्री सॉरी पुढच्या वेळी येईन तेव्हा तुला नक्की भेटेन कामात आहेस हो कामात आहे ऑफिस मध्ये ओके मी तुला नंतर फोन करते बाय ओके बाय ओ माय गॉड बंदूक आता मार्केटला गेला असेल हां बोला भाई साहेब वांगी घे भरीत बनवूया आणि लाल टोमॅटो भेंडी आणि हो घेतलंय सगळं घेतलंय अच्छा अच्छा थँक्स आणि तुम्ही सांभाळून जा हा आणि लक्षात ठेवा जेवण शांताबाईच बनवेल ओके बरं बाय काय मग कसे आहेत बंदूक भाऊ अरे मेहताजी तुम्ही ठीक आहे सांभाळून जा बरं अरे वा वाटतंय मेहताजींची गाडी लोक आपल्यासाठी कमी दुसऱ्यासाठी जास्त जगत असतात पण मला चिंता आहे मानवची ज्या मानवने मला आपलं जीवन दिलं मी त्याला एक श्वासही देऊ शकले नाही तुला काय होतं मैत्री तुझे हेच विचार तुला त्रास देतात कृष्ण मी चुकीचा विचार करतेस तू मनातल्या मनात कुढत राहणं चांगली गोष्ट नाही मैत्री इथं कोणीही माणूस असा नाही ज्याला कुठलंही दुःख नाही प्रत्येक जण लाचार आहे चिंतित आहे कोणी जगण्याचं ओझ वाहतोय कुणी जगतोय आणि तुला जगायला हवं कसल्याही परिस्थितीत खुश राहून शरीर तर जगत आहे पण मनाचं काय त्याला अपेक्षेनं बांध आशेची ज्योत तेवत ठेव तू माझी मैत्रीण आहेस कमजोर नाही होऊ शकत खूप जास्त विचार करतेस तू खूप विचार करत राहिलीस तर त्यातच गुंतत जाशील निराशेचा शेवट फक्त मृत्यू आहे मैत्री जीवनाच्या सत्यानं पुढे चालत राहा प्रकाश स्वतःहून साथ देईल तू एक शिकली सवरलेली स्ट्रॉंग वॉकिंग वुमन आहेस कृष्ण तू खूप चांगली आहेस ग माहितीये आज सकाळी एक डिलिव्हरी झालीय बाई 40 वर्षांची आहे आणि लग्नानंतर 16 वर्ष तिला वाट पाहावी लागली तेव्हा कुठे आई बनलीय चल तुझी भेट घालून देते सर चल अरे तुम्ही इथे तुम्ही सुद्धा मंदिरात येत आता काय मागायचं राहिलंय मुलीला तर मोठ्या घरात दिलं खरं सांगायचं तर ते तर आहेच मैत्रीचं सौभाग्याच आहे हा सौभाग्य तिचं आहे खरं सांगायचं तर दुर्भाग्य आमच आहे सून म्हणून घरात आणली पण तुमची मुलगी ढोंड बनवून गळ्यात पडली आमच्या ताई साहेब तुम्हाला माहितीये पुजारी सांगत होते तुमच्या मुलीला मंगळ आहे शनीचा दोष आहे खरं सांगायचं तर हेही सत्यच आहे आमचा मानवही दुर्दैवी आहे बिचारा माहित नाही सुनेने काय जादू टोणा केलाय त्याच्यावर बावळट 1000 वेळा सांगितलंय की देशमुखांच्या मुलीशीच लग्न कर स्थळही आलं होतं पण नाही
देशमुखांच्या मुलीला तीन तीन मुलं झाली आहेत आणि आम्ही अजूनही आस लावून बसलोय. आम्ही नातवाचं तोंड कधी पाहू? का नाही, मला विश्वास आहे पण माझा विश्वास नाहीये. खरं सांगायचं तर ही गोष्ट खरी आहे, मुलगी आपली असते आणि सून परकी. न घर न संसार न मूलबाळ न परिवार, तुम्हाला सांगते ही सत्य कथा आहे. कुठल्या तरी गावात शिकलेल्या मुलीला जाळून मारून टाकलं. आता विचारा का, मी पुत्रिक होती. कुठल्या तरी न्यूज चॅनल मध्ये ऐकले मी. हा, मी आपली सुशिक्षित माणसं मुकाट्याने सहन करायचं. हॅलो, तू आपल्या मनासारखंच करणार का मैत्री? आई, नको म्हणूस मला. आई, काय झालं? आई, का रागवलेस माझ्यावर? बाबा, तर आम्ही फक्त जगतोय मैत्री. बहुतेक जिवंत राहणं आणि टोमडे ऐकणं आमच्या नशिबी आहे. सासूबाई काय बोलल्या का? ती तर बोलणारच ना, मग रस्त्यात भेटू दे किंवा मंदिरात दुःख ऐकवणारच ना. डॉक्टरांनी भरून राहिलंय शहर. हो आई प्लीज, तुझी सासू सांगत होती कुठेतरी वांझोट्या सुनेला जाळून मारली. याचा अर्थ काय? की मानवच आपल्या आईशी अशा गोष्टी तर करत नाही ना. काय काय बोलतेस गाय? आता माझं ऐक, इतका वाईट विचार मानव कधीच करू शकत नाही. तू समजत का नाहीस? स्वतःच मेडिकल चेकअप करून घे, माहित तरी होईल दोष कुणात आहे. सर्वांसमोर मान खाली घालावी लागते. आता बस कराय, माझं टोक कुठे? हॅलो, हॅलो आई, हॅलो आई, माझं ऐकू तरी हे. आई तू तरी मला समजून घे. मला कोणी समजून का घेत नाही? काय तमाशा लावलाय? काय हिरवताय सारे मला? बंटी, बंटी, माझ्याशी सगळ्या अशी का वागतात? बंटी, तू डॅडीशी खेळशील? डॅडीशी खेळ. हा, नको. मग मग दूध पी. हा, दूध पिशील ना? दूध पी. हा, मैत्री स्वतःला सांभाळ, स्वतःला सांभाळ. तू साधारण स्त्री नाहीयेस, MBA MBA तू MBA. 25,000 पगार आहे तुला. आईस्क्रीम. मिलिटरी टोल नाही दिलात सर. ओहो सर 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 विसरलं सर. हे घ्या. थँक्यू थँक्यू. बंदूक. येस सर. आपल्याला उद्या संध्याकाळी आय स्पेशलिस्ट कडे जायचंय आणि तुझ्या डोळ्यांचा इलाज करायचा आहे. नाही नाही सर. का? ह्या बंद डोळ्यात खूप शांती आहे सर, आणि उघड्या डोळ्यांनी खूप रंग बघितले दुनियेचे. आता तर अंधाराबद्दल प्रेम वाटू लागलंय. राहू दे असच. बटी, बटी, तू तुम्हाला आई बोल ना. आई बोल. आई 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 बोल ना. मला बोल, मला बोल आई. मैत्री बस क्वाइट बस. हा चुप, शांत शांत राहत. हा शांत राहा. मी काय करू हे बंटी? तू आता पप्पाला बोलव. हा पप्पाला बोलव. पप्पा 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 मानव. हा आलो आलो आलो. मैत्रीला देऊ ना तुम्ही. चल आता कांटो. आईस्क्रीम मॅडम, आईस्क्रीम. हट्ट का करतोस? कांटोपी घाल ना. चल. कांटोपी घालावी लागते, मग थंड हवा कानात जाणार नाही आणि लोकांच्या वाईट गोष्टी कानापर्यंत पोहोचत नाही. मॅडम आईस्क्रीम. मॅडम मॅडम घ्या. येताना मी तुमच्या पसंतीचे सारे फ्लेवर्स आणून ठेवले, आईस्क्रीम आणि कॅडबरी. हाय हाय हाय, या डोळ्यांवरून जीव ओवळून टाका असं वाटतो. व्हॉट अ वॉर्म लुक. बे
आंटी? छान आयडिया आहे, आपण बंटीला आईस्क्रीम खायला घालूया. नको. गुड. अजिबात नको, त्याला थंडी लागेल, सकाळपासून शिंकतोय तो. तर मग तुझ्या पदराआड लपव, नाहीतर छातीशी धर. पदरात? हो, पण कुठल्या आभासाला नाही, आपल्या मुलाला. आपलं मूल? आपल्या मुलाला. मूल नाहीये म्हणून सर कोण मारा होतं? मैत्रीण. सॉरी सॉरी, मला असं वाटतंय की आता डोकं फुटेल, डोकं फुटेल माझं. मैत्री संभाळ स्वतःला, काहीच उपयोग नाही. बोलणारी लोक आहेत ना. अरे बोलणारे उडत जाऊ देत ना. तू तू शांत होऊन जा, शांत होतो. तू तू आईस्क्रीम खाणार? आईस्क्रीम आईस्क्रीम नकोय मला आईस्क्रीम. सांभाळ मैत्री, मी समजतो तुझ्या मनाला. कोणी समजत नाही, मी नाही विचारत दुनियेला, पण सासूबाई का समजून घेत नाहीत? सॉरी टू से, सॉरी टू से मानव, पण सासूबाईंमुळे मला फारच त्रास होतो. कम ऑन स्वीट हार्ट, आपण कोणाचा स्वभाव नाही बदलू शकत. पण त्रास माझ्या आईला का देतात? मी त्याची सून आहे, मी त्यांची गुन्हेगार आहे, मी त्यांना मूल देऊ शकले नाही. अरे मूलच सर्व काही असतं का? ऑफकोर्स ऑफकोर्स. ते छोटे कपडे घालून स्वातंत्र्य उपभोगून माणूस मॉडर्न होत नाही मानव. आपले विचार तेच असतात जुने. सून मशिनी सारखी मुलं जन्माला घालत राहावी, चूल फुंकत राहावी, गृहस्थीच्या चौकटीवर रगडून रगडून भरावी. ठीक आहे ना? ठीक आहे ना? पण सासूबाई मला का बोलत आहेत? मला बोला ना, मला मारा, मला जाळा, काहीही करा, पण माझ्या आईला, माझ्या माझ्या आईला का अपमानित करता? माझ्या आईला का ऐकावं लागतं? रस्त्यावर मंदिरात त्यांना कुठे कुठे ऐकावं लागतं? शांत हो मैत्री, शांत हो. मी आईला साफ साफ सांगून टाकतो. सासूबाई सांगते की तू दुसरे लग्न कर, तू पाहिजे ना त्यांना. तू दुसरं लग्न का करत नाहीस मानव? का काय माझ्यात? मैत्री शांत हो पाहतो. नाही, आईचा फोन आला होता, रडत होती बिचारी. का तिचा इन्सल्ट केला जातो किती वेळा? नाही मी. प्लीज स्टॉप दिस. नाही, आता मला सहन होत नाही मैत्री. माझ्या मेंदूतील नसं तुटून जातील मानव. मारू दे मला, मारू दे जा. हा काय वेडेपण आहे? हो वेडी आहे मी. वेडीला का गळ्यात अडकवून फिरतोयस? सोडून दे ना मला. खरं सांगत सासूबाई, मी बाळ देऊ शकत नाही. कदाचित माझ्यातच काहीतरी कमी असू. नाही. का नाही असू शकत सांग ना मैत्री, का नाही असू शकत? हे बघ मैत्री, आपण अजून मेडिकल टेस्ट नाही केलेली. का नाही केली? कारण की आपण दोघे एकमेकांपासून वेगळे होऊन जगू नाही शकत. जर टेस्ट केल्यानंतर माझ्यात जर काही दोष असेल तर तू मला सोडून देशील, किंवा तुझ्यात दोष आढळला तर तुला मी सोडून देईन. नाही मैत्री. आणि जर आपण एकमेकांशिवाय नाही जगू शकत तर का त्या सत्याला जाणण्याचा प्रयत्न करायचा जो जीव घेणा असेल? का मैत्री, आपण निसर्गाला चॅलेंज नाही करू शकत. जर आपल्या भाग्यात असेल तर 8-10 वर्षानंतरही मूल होऊ शकतं, जर नाही तर नाही. का अट्टहास करायचा? जे आहे त्याचंच आपल्याला खुश राहायला हवं, हो ना? तू समजतेस ना मला काय म्हणायचंय? प्रश्न इतर लोकांचा आहे, दोष मला दिला जातोय. याचसाठी की तू प्रत्येक वेळी मनाला लावून घेत असतेस. मानव, तू सुद्धा मला दोष देतोस? पुन्हा तीच गोष्ट. सासूबाई सुनीला जाणण्याबद्दल बोलत होत्या. बस मैत्री, खूप झालं आता. तुझी आई खूप काही बोलत होती मानव. तर काय करू मी? मी माझ्या आईला कसं शांत करू? तू मला गप्प कर ना, मारून टाक मला, मारून टाक. मैत्री काय बोल, कम ऑन, टेल मी, टेल मी मानव. काय बोलते? मारून टाक मला मैत्री. मैत्री तू वेडी झाली आहेस. हो मी मी वेडी झाली आहे मैत्री. मी वेडी झाली आहे मानव.
मानो रक्त होत आहे. आय एम सॉरी, आय एम रियली व्हेरी सॉरी. तू चल माझ्या बरोबर, मी पण काय काय करते. एक मिनिट सांभाळ, परत लागेल. बंदूक बंदूक. बस, ओ माय गॉड, आय एम सॉरी. बंदूक चाचा, बंदूक चाचा, इथे द्या मला. आय एम सॉरी मला, आई पण काय काय बोलले आणि माझं डोकं ते. आय एम सॉरी. बघू दे बघू दे, दाखव. आय एम सॉरी, मी खरंच चुकले मन. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आय लव्ह यू, आय लव्ह यू. हॅलो. नो सर, नो. आय थिंक आज संध्याकाळपर्यंत फोन यायला हवा. नाही नाही सर, डोंट वरी. मी त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे सर. हो नक्की, आय लेट यू नो. जस्ट अ मिनिट, होल्ड प्लीज. मैत्री तिरुपती रिसॉर्ट. ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन, जस्ट अ मिनिट सर. ॲप्लिकेशन 2 महिन्यापूर्वीच केलेलं आहे सर. जी थँक यू. ओके सर, थँक यू. एनी टेन्शन सर? होय, आज चेन्नईला टेंडर ओपन होणार आहे. रियली? मी प्रार्थना करेन सर की हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळावं. प्लीज प्रे मैत्री, प्लीज प्रे. ऑफकोर्स सर. खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे, खूपच मोठं. यु नो 200 crores, जस्ट इमॅजिन. यु नो समथिंग मैत्री, तू खूपच लकी आहेस माझ्यासाठी. मी? सर तुम्ही उगीच माझी तारीफ करताय. नो आय रिअली मीन इट. ते MSRDC आणि MPRDC चे रोड आणि फ्लायओव्हरचे टेंडर तूच तर बनवले होतेस. सर तसं असेल तर हे काम सुद्धा होईल. लेट्स होप. सर लंच? नाही मैत्री, आता संध्याकाळपर्यंत काही विचारूच नको. मनवचा लंच? अरे घेतली नाही, घेतलं, जेवून घेतलं. हॅलो. शट अप. अरे बैकू जरा बस जरा. हॅलो हॅलो स्वीट हार्ट, मला माहिती होतं तू नक्की फोन करणार म्हणून. खूप छान बनवलं होतंस तू. अरे वांग्याचा भरी पैसे आणि चपटी देत अगदी तुझ्या बोलण्यासारखं. आणि कारल्याची भाजी तुझ्यासारखीच गुड. मी कारलं आहे? ए नाही ग वेडे. म्हणजे तू कोणत्याही कडू गोष्टीला गोड बनवतेस, हो ना? बस एकच बाब कमी आहे, जेवण भरवायला तुझे प्रिय हात हवे होते. खरंच तू माझ्या ऑफिस मध्ये काम करत असताना आणि सॉरी सॉरी, ऑफिस मध्ये कोणी विचारलं तर नाही ना जखम कशी झाली? सगळ्यांना माहितीये की मी भांडखोर आहे. ए नाही यार, कुणाकडे वेळ इतकं विचारायला. काही नाही. आणि याला तर मी प्रेमाची निशाणी समजतोय. लहानशी जखम आणि खूप सारं प्रेम, जर हे कॉम्बिनेशन असेल तर मी रोज एक जखम सहन करायला तयार आहे. मानव आता मला चिडू नको. सर बन मैत्री, मला फोन दे, फोन दे मला. अरे दे ना यार, तू पण मला सगळं माहिती आहे. हां हॅलो हॅलो मिस्टर डिसूजा, हाऊ डू यू डू? फॅन्टॅस्टिक, मला माहित होतं तू मानवच असणार. काय इतक्या सरळ साध्या स्वीट वाईफला त्रास देतोस, रडवतोस तिला? हे हे प्रेमाचे अश्रू आहेत. यू मे बी राईट मानव, आय एम नॉट अ मॅरिड पर्सन यार. आय एम अनमॅरिड. असं पण बायकांचं हसणं रडणं अनप्रिडिक्टेबल असतं. एनिवे भेटूयात आपण मग, हा पार्टी करूया. लेट्स हॅव ड्रिंक्स. हा जरूर जरूर, पण एक प्रॉब्लेम आहे माझा. मी कधी पितो ना तर खूपच जास्त पितो, बिलकुल बेहोश होऊन जातो. कोणीतरी मला सांभाळावं लागतं. सांभाळणार ना मला? नक्कीच. ओके बाय. ओके ओके, जरा तिला देना.
यार, तुझा बॉस तर खूपच रोमॅंटिक आहे. मानव नाराज होऊ नकोस, काल जे झालं ते पुन्हा कधीच होणार नाही. फॉरगेट इट, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. एक 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 काम कर, एक काम कर, आज संध्याकाळी लवकर आहे, बाहेर जाऊया जेवायला. आज नको, उद्या जाऊया. तसं तर आपली उद्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे, लक्षात आहे ना. मग एक काम करतो, मी घरी लवकर जाऊन तुझ्यासाठी फर्स्ट क्लास जेवण बनवतो. ओके बाय. सिद्धिविनायक ज्वेलर्स. हा बंदूक. बघ सगळं जेवण बनवलंय मी. हो सर. हे आलू मटर, हे वांग्याचं भरीत, हा मस्त बनलंय, ही कढी, आणि 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 काय राहिलं सर? नाही काहीतरी राहिले. हा आंब्याचं लोणचं कुठे दे? एक मिनिट, एक मिनिट. काय? हा आपला स्टँड आहे ना, स्टूल स्टँड, त्याच्या मागे बघा. ते कुठे? या टेबलावर. अरे अरे इकडेच आहे, इकडेच ठेवलंय बघूया. हा मस्त मस्त. बंदूक, आज पूर्ण दिवस व्हेजिटेबल जेवण बनवायचं आणि उद्याचा पूर्ण दिवस नॉन व्हेज जेवण बनवायचं. ओके. हा चला. बंदूक बंदूक बंदूक. हे ते कांदा आणि टोमॅटो सांभाळून का पाहिलं, ते बोट कापून घेऊ नकोस, ते नीट बघून का. नाही बघून नाही, नीट सांभाळून का. काय सर? उद्या इथे मोठा जश्न होणार आहे, कळलं? अरे कॅन्डल्स लावणार, बलून सोडणार, मस्त म्युझिक लावणार आणि असा डान्स करणार, आणि मग जेवण बनवणार आणि मग दारू पिणार. मी फुल टाईट होणार उद्या. पण जेव्हा तुम्ही पिता टाईटच होता ना पिऊन. अरे म्हणूनच तर एकाच दुसऱ्या वेळी पितो. मॅडम आले आहे. काय काय काय? मॅडम आले आहे. वेलकम वेलकम वेलकम. मी तुला सांगितलं होतं ना, मी आज जेवण बनवणार, मी पूर्ण व्हेजिटेरियन जेवण बनवलंय. ए मैत्री, मी काय चेहरा पाडून उभी आहेस? हा बोला, काय झालं? दोन तासांपासून आम्ही दोघे मारामारी करतो किचन मध्ये, माहितीये, इतकं चांगलं जेवण बनवलंय आम्ही. बहुतेक टेन्शन आलेलं आहे तुला. आपण जेवण बनवलंय ना साहेबजी. अरे असं कसं, आपण जेवण तिला खायला घालणारच. जा तू जा. कांदा काप कांदा काप कांदा. काय झालं? अरे इतके मेहनतीने जेवण बनवलं आणि तू अशी काय बसली आहेस? काय झालं तुला? मी नाही जाणार. आम्हा नको जाऊस. कुणी सांगितलं तुला? बॉसने सांगितलं. काय? मला चेन्नईला जावं लागणार मानव. कधी? आज रात्री 10 फ्लाइट आहे. मानव जाणं इतकं गरजेचं आहे? नाही, तुझ्यापासून दूर जाणं शक्यच नाहीये. जर तू नाही गेलीस तर नुकसान होईल. ठीक आहे तुझा. ठीक आहे ठीक आहे, तू जा. नको, मी नाही जाणार. नाही असं नाही करायचं, हट्ट नको करूस. हे बघ, आपण स्वतःशी आणि आपल्या कामाशी तितकेच कमिटेड आहोत. अॅनिव्हर्सरी काय, पुन्हा तू जेव्हा येशील तेव्हा साजरी करूया. मानव तुम्ही चला माझ्या बरोबर चेन्नई मध्ये साजरी करू अॅनिव्हर्सरी. हा वेळे मी नाही येऊ शकत, माझा बॉस आउट ऑफ स्टेशन आहे, पूर्ण ऑफिसची जबाबदारी आहे माझ्यावर. तू मी नाही येऊ शकत. मी तू 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 जा ना. तू परत आल्यावर आपण अॅनिव्हर्सरी साजरी करूया. आणि तसंही तू सोबत असतेस तेव्हा प्रत्येक दिवस माझ्यासाठी सणाचा असतो. काय नाही, जा जा तू, जा जाऊ तू. बॅग. एक मिनिट एक मिनिट, मी जे जेवण बनवलंय ते खाऊन घे.
मी डब्बा भरून देतो तुला, तू डिसूजाला खायला घाल. सिद्धी विनायक ज्वेलर्स. मला पसंत पडलेलं मी घेऊन आली. हात पुढे कर. एवढी काय घाई करायची? ऑफकोर्स मला प्रत्येक कामाची एक वेळ असते, एक दिवस असतो. ब्युटिफुल. थँक यू. खूप छान. आता डोळे बंद कर. नाही नाही नाही, मी काय नाही करणार, काय नाही करणार. डोळे बंद कर तू प्लीज. बंद कर. ओके बंद कर ना. केलेत? हा. उघडायचं नाही तर उघडू. आता उघड. पद्मा ज्वेलर्स. देवळाकडे जाताना मी बघितलेलं, मला खूप आवडलेलं, आणि तू घेऊन आलास. कसं आहे? खूप छान आहे. हा, डिसोजा विलन बनतोय नाही मानव. फोन डिसोजाच आहे. नाही मानव, बघू तरी दे. डिसोजाचाच आहे. दिल्ली होऊन आहे. हॅलो. हॅलो मैत्री. इज दॅट सरोज? कमालीची मैत्रीण आहेस यार तू. बाल मैत्रीण असून सुद्धा चार चारदा आठवण करून एक फोन सुद्धा नाही करू शकत. ओके सॉरी. आता भाषण देऊ नकोस मला. भाषण नाही, थोडा त्रास देते. माझी नणंदना नियती. हो हो निनो, ती मुंबईला येते. फक्त दोन चार दिवस कामासाठी येते ती तिथे. मी तिला तुझा पत्ता देऊन ठेवलाय. अगं आतापर्यंत मुंबईला पोहोचली सुद्धा असेल ती. म्हणजे आजच? हो हो, ती तर आता येतच असेल. माझी नणंद आहे यार. सासरचा मामला आहे, जरा तिचा आदरातिथ्य कर ना प्लीज. हो ते सगळं मी नीट बघून घेईन, यू डोंट वरी. पण मी पण बीन काही नाही, आपण नंतर गप्पा मारूया. तू तिचा आदरातिथ्य जरूर कर हं प्लीज. बाय. ही सरोज ना. काय झालं? ही सरोज वेडीच आहे. आधी इन्फॉर्म करायचं ना मला. आता तिची नणंद देणार आहे नियती. दोन चार दिवस थांबणार आहे इथे. आता काय करू मी? तू कोण नाही आहेस इकडे? तेच ना. डोंट वरी, आपण तिची हॉटेलमध्ये व्यवस्था करूया. नाही मानव, हॉटेलमध्ये कसं पाठवूया तिला? काहीतरी करावं लागेल. मैत्रीण आहे माझी, काय बोलेल ती? पहिल्यांदा मला काहीतरी करायला सांगितलं तिने. अडकलो आता. तर मग काय करूया? काय करायचं मला सुद्धा कळत नाहीये. ओ माय गॉड, सरोज बोललेली की ती पोहोचली आहे मुंबईत. आली घरी. हॅलो डिसूजा बोलतोय. हा या या. हा सांभाळ ना, इकडे दोन पायऱ्या आहेत. आलात का? एक दोन. हाय, आय एम नियती. मैत्री जी. आय एम मैत्री अँड दिस इज माय स्वीट हजबंड मानव. हाय. हे बेडरूम मध्ये नेऊन ठेवतो मी. इकडे आलात तर परत दोन पायऱ्या आहेत, सांभाळून हा. तिकडे उजवीकडे तुमचा बेडरूम आहे. निन्नी तर खूपच गोड आहेस, जस्ट लाईक अ बाबी डॉल. हो ना? हो हो, तेच तर मी पाहतोय. दिल्लीची हवा आणि अन्न खाऊनही तिने खूप छान मेंटेन केले स्वतः. मी वर्षातून फक्त एकाच आठवड्यासाठी दिल्लीला जातो, तरी सुद्धा 4-5 किलो वजन माझं वाढतं, कमी होत. मानव. हा आला विलनचा फोन. त्याचा फोन आहे, त्याचा. हॅलो सर. तू अजून घरीच आहेस? कम सून यार, लेट होशील प्लीज. बस निघाले सर. ओके कम सून डियर, बाय. एअरपोर्ट वर भेटूया. हा सर ऑफकोर्स. निनी मला जावं लागेल, आय हॅव टू लीव. काय? मला चेन्नईला जायचंय, ऑफिसचं काहीतरी काम आहे. सॉरी मैत्रीजी, मला वहिनीने सांगितलं होतं. पण मला सरोजने आधी काय सांगितलं नव्हतं याबद्दल. प्लीज सॉरी, मला जावं लागेल. आणि उद्या आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. ओ रिअली? हा पण रिलॅक्स, हे घर आपलंच समज. हा मानू प्लीज. अँड ऑफकोर्स मॅरेज अॅनिव्हर्सरीसाठी मानवला कंपनी दे. सो एन्जॉय. मैत्री. या
मानव। हेलो, हैप्पी एनिवर्सरी डियर। विश यू द सेम। माझा बुके मिळाला ना तुला? पण पप्पी, ए फोनवर हवी? मानव, आय मिस यू। तुझ्या ये ना माझ्या जवळ। ए वेडे, मी तर तुझ्या सदैव हृदयातच आहे, मनात आहे, ओठांवर आहे। आय लव्ह यू। ही आपली 7th अनिव्हर्सरी आहे ना? आता 7 जन्माचं वचन आहे। ते तर आहेच। थकली आहेस, झोप आता। पण झोप कशी येणार? तू मला मिठीत घे ना। मानव, कुणाचा आवाज येतोय? बेडरूम मध्ये कोण आहे? हसतोस काय? अरे यार, तुम्हा बायकांच्या मनातून संशय कधी जाणारच नाही। एक मिनिट, तिकडे चेन्नई मध्ये मी तुझ्यासाठी चांगली फुलं पाठवली आणि इकडे मुंबईत तू माझ्यासाठी ब्लडी फुल ठेवून गेलीस। ऐक, ऐकलं? सॉरी सॉरी। आता आरामात झोप, उद्या बोलूया आपण। ओके बाय। अरे तू इकडे का झोपलीस? जा ना आतमध्ये बेडरूम मध्ये झोप। जा जा। नियती, काय झालं तुला? नियती, तू ठीक आहेस ना? नियती, बंदूक। नियती, गुड मॉर्निंग अगेन एंड अगेन एंड अगेन, हैप्पी मैरिज एनिवर्सरी। काय चालले तिथे? हॅलो मानव, कुठे आहेस तू? नाही काय नाही, काय पेपर वाचतोय। चहा? हो घेतो ना। ओके बाय। मानवशी मैत्रीशीला चैन पडत नाही का? हो हो, दर 10 मिनिटांनी फोन येतो बघाला। बोलो। हॅलो मानव, मला ना कसं तरीच वाटतंय, माझ्या छातीत ना धडधडतंय, यु नो 2 आंघोळीला गेले मी।
आणि ना आंघोळ करताच बाहेर पडले. खूप एकटेकटे वाटतंय मला. तू नाही आहेस ना इथे. तू आंघोळ केलीस? ओ माय गॉड, हे काय विचारते मी. ओके बाय बाय. Happy marriage anniversary. Thank you, sir. So nice of you. You know something, Maitri? Me name is Jesus sa sangat asto. Mala tujha sarki bike ho paije. Bilkul tujha sarki. Lucky hai yaar, manav lucky hai. Kaash manav chadi me tula bhetlo asto tar. Sir. God bless you. Thank you, sir. Maitri. Aaj party havi ha? आज पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके सर. नाउ मूव फास्ट, कॉन्फरन्स आहे, मीटिंग आहे, मी लॉबी मध्ये वाट पाहतोय. कम सून. ओके सर. ओके, गॉड ब्लेस यू. डोंट मेक मी वेट. ओके बाय. बेल वाजतीये. ओ स्वीट हार्ट, तू लॉन मध्ये बसलेस? आज खूप वेळ आहेस तू लॉन मध्ये. हो ते चला आता लोक तयार हो बघू. बाय द वे, निन्नी कशी आहे? छान आहे, छान आहे. छान आहे म्हणजे? तिची नीट काळजी घे, नाहीतर सरोज नाराज होईल. अँड एन्जॉय द डे. खूप सुंदर, चांगली कंपनी आहे तुला. तुला सुद्धा चांगली कंपनी आहे मिस्टर डिसूजा. ते तर आहेच. टॉल, डार्क अँड हँडसम मिस्टर डिसूजा. ओके, गेटिंग लेट. ओके बाय, सी यू लेटर. बाय. 10 मिनिटांची विश्रांती नाही घेते. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी मनोजी. थँक यू. खरंच असं प्रेम करणारं जोडपं मी कधीच पाहिलं नव्हतं. विश यू ऑल द हॅपीनेस, ऑल द सक्सेस, ऑल द ऑल द ऑल द एव्हरीथिंग. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. बंदूक, नाश्ता तयार आहे श्रीमान. अरे सर, हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी सर. थँक यू सर. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक यू मिश्रा. थँक यू सर. अरे रे, मॅरेज अॅनिव्हर्सरी. थँक यू. हे परत एकदा, पण हे सगळं तुम्हाला कसं? आम्हाला माहितीच आहे सर, पण आज तुम्ही ऑफिस मध्ये कसे आलात? अरे का, आज तर तुम्ही सुट्टीवर आहात ना. सुट्टीवर? कोणी सांगितलं? सर, आज तुम्हाला ऑफिसला यायची मनाई आहे. मला कोणी मनाई केली? मॅडम साहेब कॉल आला होता. जॉन या मॅडम या. मैत्रीचा फोन आला होता इथे. अरे निन्नी, मैत्रीजीने सांगितलंय आज तुम्ही माझ्या बरोबर फिरायला येणार. प्रत्येक अॅनिव्हर्सरीला तुम्ही देवळात जाता, सिनेमा पाहायला जाता, फिरायला जाता. तेच सगळं ठीक आहे, ते सगळं ठीक आहे. ती वेगळी, ती वेगळी गोष्ट आहे. मिश्राजी हे पकडा. ओके बाय 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 बाय. जॉन, आज आम्हाला आमच्या गावची आठवण आली. Now blow the candles. Come on, come on. La 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 la. Yeah, cake kapa. Kapa kapa, Sahib ji, cake kapa. Wait. Look, look, look.
Wish you a very, very happy marriage anniversary. Thank you, sir. Thank you so much. Manduk. हाँ वादो का नहीं ये क्या हाँ हाँ जा जा तोड़ दे Cheers वाह 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 सच्ची उचल मानव फोन उचल खूप उशिरा पर्यंत ड्रिंक्स घेतला असेल आणि आता सुस्त झोपला असेल काय करू मी निन्नीला फोन करते हॅलो हॅलो निन्नी झोपली होतीस का तू नाही नाही मैत्रीजी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कशी झाली पार्टी खूप एन्जॉय केलं ना तसं मानव खूपच हंबल आणि रिझर्व माणूस आहे पण मला असं वाटतंय की त्याने तुझ्याबरोबर खूप एन्जॉय केलं असेल होय ना हो आम्ही एन्जॉय केलं केक कापला कॅन्डल लाईट डिनर ड्रिंक्स ड्रिंक्स आणि मानव बरोबर माय गॉड एक तर तो पीत नाही खूपच रेअर पितो आणि प्यायला लागला तर फुल टाईट होऊन जातो आणि बंदूक चाचा ते तर नाचायला लागतात पिऊन यु नो निनी मी तुम्हा सर्वांना खूप मिस केलं निनी ऐकतेस ना हो तुम्ही जे बोललात मी त्याचा अनुभव घेतला गुड मानव झोपलाय का कदाचित मला माहित नाही देऊ नाही नाही मी नंतर फोन करते ओके बाय बाय
शांताबाईला सांगा नीट काम करायचं असेल तर करा नाहीतर मी करेन. तसही शांताबाई आता गरोदर आहेत ना. तुम्ही गॅसजवळ नाही जायचं. आधीच हुंडा म्हणून आले. बिगुल वाजवा. हो हो. कुठं गेली ही मुलगी? हॅलो. गुड मॉर्निंग. काय चाललंय? काल रात्री माझ्या आठवणीने जरा जास्तच प्यालास ना. हे बघ मी कधीच कमी पीत नाही. काय गडबड केलीस की काय? ती निन्नी ना. व्हॉट डू यू मीन? गम्मत करते मी. मला गम्मत पसंत नाहीये. गुड मॉर्निंग मानवजी. अरे तू आलीस. मैत्रीजीचा फोन आला होता. त्या विचारत होत्या मी ॲनिव्हर्सरी कशी. मानवजी मी खूपच अपराधी नियती. आज मी माझ्याच नजरेतून उतरलोय. इतका उतरलोय की लाजेनं माझी मान खाली गेली आणि माझ्याच नजरेत माझी काही इज्जत राहिली नाही. मग मी कुणाच्या नजरेला काय नजर देऊ? क्षमा मागण्याच्या लायकीचाही नाही उरलो. अपराध करून जे क्षमा मागतात त्यांना पापी समजले जात आणि मी ती चूक केली आहे ज्याला कधी क्षमा नाही. मला फक्त चिंता आहे ती मैत्रीची. तिला जर काही समजलं ना तर कोणाला कसं कळेल मानवजी? खरं तर सुख तुमचीच नाही माझीही आहे. असो जे काही झालं तो अपघात होता. एक वादळ होतं, हवेच्या झुळकासारखं आलं आणि निघून गेलं. मला माहिती आहे तुम्ही तसे नाही आहात. कदाचित नियती तमाशा बघत होती. असो जे काही झालं भलं ह्याच्यातच आहे की ते आपण सगळं इथेच विसरूया. एक स्वप्न जे एका रात्रीत आलं आणि निघून गेलं. जे झालं ते विसरून जा प्लीज. आय एम सॉरी. मानवजी संध्याकाळी भेटूया का आपण? काय झालंय? काय नाही सर. काम करतोयस? हो कामच करतोय. कोणाला बघतोयस? कोणाला नाही सर. 3 दिवस झाले मी तुला सांगितलं होतं ही फाईल मला कम्प्लीट करून दे केलीस? ओ सॉरी. का नाही फाईल कम्प्लीट केलीस तू? नाही सर. नाही कामाचं नाही यात. नाही नाही सर. मिश्रा कुठे? हॅलो सर. मला सांग कोल्ड स्टोरेज मध्ये किती माल पडू नये? कोल्ड स्टोरेज मध्ये कोल्ड स्टोरेज मध्ये किती माल पडू नये? किती लोड व्हायचा आहे? किती बाकी आहे? सांग मला. आहे ना पेन? आहे ना. काय पेन? पेनाची गोष्ट नाही करत आहे मी. अरे यार याला कुणी कुणा कुणाचं पेमेंट बॅलन्स आहे? कोणत्या कोणत्या पार्टीचं पेमेंट बॅलन्स आहे आणि ठेवलंय तर ते का ठेवलंय? ते सांग. काय? एक मिनिट. हा का हसतेस तू? तू मला बघून का हसतेस? मला का सतत बघत असतेस? काय अरे छान दिसतो. काय पूर्ण दिवस ऑफिस मध्ये लिपस्टिक लावून फिरत असतेस तू? चुप बोल तू. ए तुझ्या बोल कोणा कोणाचं पेमेंट बॅलन्स आहे? पेमेंट परब. कोण बघत? कोण परब? परब. हा सांग.
पेमेंट कोणाचं बॅलन्स आहे? अरे सर बॅलन्स आहे तर ते का बॅलन्स आहे सर? फेब्रुवारी 2022 ही असण्याची गोष्ट नाहीये, ही याची रिटायरमेंट डेट आहे. कदाचित हा त्या दिवसापर्यंत हे सेंटेन्स पूर्ण करू शकेल. काही फायदा नाही, कुठल्याच कामाचे नाहीये तुम्ही लोक. तुम्हाला बाजारात विकायला गेलं ना तर गाडीची सुद्धा किंमत येणार नाही, कोणी नाही खरेदी करणार. आम्ही आहोतच. अरे काळी अंधारी रात्र होती. रात्र काळीच असते ना बाबा, उजेडाची रात्र कधी ऐकलीस का रे? तू गप्प रा, माझं बोलणं ऐक. मी मिलिटरी एक्समॅन आहे, मिलिटरी मध्ये गनर होतो मी. युद्धाच्या वेळेस माझे डोळे निकामी झाले, फायरिंग करत होतो, टिकेटी बेल्ट संपला, समोर तर शत्रू उभा, फायर करू तर कसा? बघितलं एक मिस फायर होत, हाताने काढलं बाहेर आणि हँड चेंबरिंग करून टाकली. 100 डिग्री पेक्षा जास्त तापमान असतं त्याच. बस जागेवरच राहून फुटला आणि त्याची गर्मी आणि दारूचे तुकडे माझ्या डोळ्याला लागले आणि डोळ्यांची दृष्टी निघून गेली माझ्या. पण तुम्ही इथे नोकरी लग्नानंतर ताई बरोबर आला. बरोबर बोलते. अरे मैत्री बेटी मला लहानपणापासून चाचा चाचा बोलायची, लग्नानंतर म्हणाली चला माझ्या सासरी, एकटा जीव हालो तिच्या बरोबर इथे. हॅलो, या दिस इज नियती. ओ ओके ओके, वाय नॉट, आय विल बी देअर. एक्सक्यूज मी. नंतर काय झालं चाचा? ती गेली का? हो. हॅलो. हॅलो, निन्नी बोलतीये. नियती, आय एम सॉरी, मी तुला सकाळपासून फोन नाही केला, तुझी काही चौकशी नाही केली. इट्स ऑल राईट, मी दिल्लीला जाते. दिल्ली? अचानक? हे बघ नियती, बिलीव मी, माझ्याकडून नकळत चूक झाली आहे. तुला इन्सिक्युअर व्हायची काही गरज नाही. नाही नाही, मी ज्या कामासाठी आले होते ते काम पूर्ण झाले. पण कधी? मी एअरपोर्ट वरच जाते, तुम्ही मैत्रीजींना सांगा. बाय बाय. दिवस खूपच छान गेला, यु नो तिरुपती रिसॉर्टची डील फायनल झाली. तू इकडे ताबडतोब निघून ये. नाही म्हटलं ना तर नोकरी सोडून ये. काय झालं मानव? साहेब जेवण वाढू का? मला नाही जेवायचंय. Anything serious? Nothing, sir. Nothing serious. It's all routine. Are you sure? Yes, sir. Pakka? Oh, pakka. Okay. See you tomorrow. Good night. Okay. Good night, Take sir. Care. बंदूक. हा आलो आलो. मॅडम आल्या बघ. आलो मी मैत्री पेटी आलो. किती झाले? हे घे जास्त आहेत. बंदूक चाचा सामान घ्या ना. अरे तुम्ही लवकर आला अचानक. त्यात काय झालं? तुम्ही सांगितलं असतं तर गाडी घेऊन आलो असतो. मला सर्वांना सरप्राईज करायचं होतं.
मानव कुठे? गार्डन मध्ये आहे. वाचू नकोस, त्याला कळेल मी आले म्हणून. जाते हा, सामान घेतो. हा घ्या घ्या. मैत्री मैत्री अरे हे का पाहलं? सोड ना, सुभाषची आणि बंदूकच्या बाहेर आहेत. नाही, तू मला अशा तऱ्हेनं सोडून सावली कधी शरीरापासून दूर राहू शकते? अर्धांगिनी आहे मी, तरी आज काही वेगळं जाणवतंय मला. काय? तुझ्या शरीरातून माझा सुगंध यायचा, पण आज का तरी वेगळा जाणवतोय? काय सांगतेस तू? काय बोलतेस तू? कमान मानव, मी चिडवत आहे तुला. माझा तर जीवच गेला ना. जीव तर मी आहे, इतक्या लवकर सोडून जाणार रे? अशा तऱ्हेने मला सोडून जाऊ नकोस का? माझा जीवच निघून जातो. मला सोडून नको जाऊस मैत्री. मैत्री काय झालं मानव, तुला कितवा महिना चालू आहे? सातवा महिना पूर्ण झाला, आता आठवा चालू आहे. तरीच तुझा चेहरा आनंदित दिसतोय. आनंदित कसला ताई, दिवसभर काम करून कंबरीत की दुखते ना, काय सांगू तुम्हाला, त्यात माझा नवरा बी बेवडा. शांता. आई व्हायचंय तर त्रास सहन करावा लागतो ना. होय, पण त्या दुखण्यात खूप सुख आहे ना. खूप खुशी आहे. तुला जाणीव होत असेल ना बाळ पोटात येते. इश हलत ना ताई, ते हलतोय. मम्मी म्हणेल ना तुला? आई बोलणार. आए आई. शांताबाई तू एक काम कर, तुला इकडनं जे पाहिजे ना तू घेत जा. हां, मी ती कशी मुलगी होती? कशी म्हणजे? कशी म्हणजे ती वागायला कशी होती, कसे कपडे घालायची, दिसायला कशी होती? एकदम हिरोईन होती. हिरोईन झटक फटक. झटक फटक म्हणजे? म्हणजे काय ना ताई, ती आपल्याच दुनियात राहायची. आणि कपड्याचं काय, आजकाल तर समजा पोरी छोटे छोटे कपडे घालतात. साहेबांबरोबर फिरायला गेली होती ना? आणि आपल्या साहेबांना समजा आपलेच वाटतात. शांताबाई तू एक काम कर, तू जा. हा खरंच जा, मी करेन. जा ना, आराम कर. हा बर बर. बंदूक चाचा, मी घरला चालले. सांभाळून जा, आता एकटी नाहीयेस बाई तू. कापू का भाजी मी? चाचा, पार्टी कशी झाली? लग्नाच्या वाढदिवसाची ना, खूप मजा आली. मानव शुद्धीत होता ना? शुद्धीत म्हणजे मी कुठे शुद्धीत होतो, मी टून पडलो होतो. नियतीला वेगळी रूम दिली होती की नाही? काही नाही काही नाही. रिपोर्ट घेतला जातोय. मानव तुम्हाला काही सांगितलं नाही? काय सांगू? हेच की पार्टी कशी झाली, तू दिवसभर निनी बरोबर होतास आणि ते सगळं तूच ऑर्गनाइज केलं होतंस ना. म्हणून तर काय जाणून घ्यायचंय तुला? तू चिडतोस कशाला? मग तू कशाला चिडवतेस? मी कुठे चिडवते? सगळं तर माहितीये तुला, खाणं पिणं बस बस बस. एवढी साधी गोष्ट आहे तर तू मला का सांगत नाहीयेस? म्हणून तर विचारते मी. जास्त शाणी बनू नकोस. मी तुला चांगला चोळखू नये. बंद कर हे इन्व्हेस्टिगेशन. मानव पहा, असं काम नाही होत पाटील साहेब. अरे एक्सक्यूज मी, आमच्याकडे ऍग्रीमेंट आहे. हे बघा, चार कंटेनर द्राक्ष तुम्ही आम्हाला सप्लाय करणार होतात आणि तुम्ही अरे ऍग्रीमेंट आहे ना आमच्याकडे. मी दाखवतो एक मिनिट, एक मिनिट. अरे काय माझं थोबाड बघताय? खूप चांगलं पाहिले पाटीलची आहे ना. पाटील कुठे गेलं? एक मिनिट पाटील साहेब, एक मिनिट. हे बघा, यात लिहिलंय की 3 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबरच्या मध्ये तुम्ही आम्हाला माल सप्लाय करणार होतात आणि आतापर्यंत फक्त अर्धा माल आलेला आहे.
नाही साहेब तुम्हाला नाही ते जरा बाजूला इकडेच आहे. हा तर काय झालं मलाच? इंटरनॅशनल मार्केटमध्ये आमचं नाव खराब होतंय साहेब. आणि मित्तल साहेब खूप मोठे खूप जुने एक्सपोर्टर आहेत. त्यांचं नाव खराब नाही झालं पाहिजे. हे बघा भलं ह्यातच आहे की तुम्ही आम्हाला पूर्ण माल सप्लाय करा नाहीतर इंटरेस्टसह सगळे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. या पाटीलला रिमाइंडर पाठवा आणि ऍडव्होकेट कडून नोटीस. सर बोल. हा पाटील आहे ना खूपच चालाक माणूस आहे. तर तुम्ही लोक सुद्धा आणखी चालाक बना. सर सर पाटीलची केस मी बघेन. हे बघ सोडू नका पाटला ना. विश्वास त्याच्यावर ठेवा जो विश्वासास पात्र असेल. दिस इज टू मच. खरंच कुणावर ट्रस्ट करणं बेकार आहे. मला परत चेन्नईला जावं लागेल. आय थिंक तिरुपती रिसॉर्टचं काम सुरू होईल सर. कधी कधी? चेन्नईहून येऊन 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ निघून गेलाय. मोर दॅन 2 मंथ्स यु नो. अग्रीड सर. पण सरकारी कामाला वेळ हा लागतोच ना. सारी सिस्टम करप्ट आहे. प्लॅन सँक्शन करण्यासाठी ब्राइब द्यावा लागला पण अजूनही फाईल कॉर्पोरेशनच्या टेबलावर पडून आहे. व्हेरी डिस्कस्टिंग. आपला खूप सारा पैसा इन्व्हेस्ट झालाय. लँड लेव्हलिंग करता करता 7 लाख रुपये लागलेत. एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय मीन टू से. आय थिंक आय मस्ट गो टू चेन्नई. आय मस्ट गो टू चेन्नई. मैत्री तू एक काम कर चेन्नई कॉर्पोरेशनच्या नावावर एक लेटर लिही लगेच. ओके सर. करप्शन. आय थिंक आय मस्ट गो टू चेन्नई. मैत्री बेटी. मैत्री बेटी. हा चाचा. आज तुम्ही नीट जेवण जेवला नाहीत. जितकं खायला हवं तर तितकं खाल्लंय. पण असं कसं बोलले ना मी. तुम्ही जाऊन आत बसा. ठीक आहे. जेवण नाही जेवत बरोबर विचारलं तर राग येतोय. काय सांगायचंय ना. कसला विचार करतेस? ऐकतोयस मुलांचा आवाज कसे हसतायत ते. किती चांगलं वाटतंय ना. शांताबाईला पण असंच एक मुल होणार. छोटस लहानस. त्याचे इवले उले हात इवले उले पाय छोटेसे डोळे. प्रेग्नन्सी मध्ये पण शांताबाई किती मेहनत करायची ना. देवाची कृपा आहे तिच्यावर. जिथे खायला पैसे नाहीये तिथे मुलं आहेत. नियती का गेली माहित नाही. काहीतरी कारण असेल ना. हो असेल माहित नाही. पण माहित नाही म्हणजे? अरे यार तू फिरून तिकडेच का येतेस? ही नवीन झंझट घरात पडली. नियती कुठे गेली? नियती कुठे गेली? तू बस विचार कर मी जातो. वर नियती कुठे गेली? 100 वेळा तेच प्रश्न. विसरूनच गेलीस. ओहो मुलं इतका त्रास देतात ना तू तर समजू शकत नाहीस यार. हा मला कसं कळेल मी पुत्री का ना मी. सॉरी बाबा मी तर असंच बोलून गेले. अच्छा निन्नी मानव आणि तुझी किती तारीफ करत होती. अरे खास करून मानव तू. पप्पू. अच्छा मैत्री मी तुला नंतर फोन करते. ओके बाय. विचारांमध्ये मतभेद निर्माण होतो त्याच्या नात्यामध्ये सुद्धा दरी निर्माण होते. तेव्हा कसं वाटतं माहितीये? पोलिओ झालेल्या पायाला शरीर खेचतो ना तसं.
असं वाटतं. किती छान वाटत होतं ना बाहेर मुलं खेळत होती. घरात मुलांचा आवाज असला ना की घर नुसतं गजबजलेलं असतं. नाही तर नको असं वाटतं. मानव सरोज बोलत होती की मी तुझी खूपच तारीफ करत होती, पण ती अशी अचानक आली आणि अचानक निघूनही गेली. बहुतेक आता मला झोपायला पाहिजे. मनात काय वेगळंच आहे आणि मी काय वेगळंच बोलते. मानव मला तू माझा आहेस, फक्त माझा आणि माझाच राहशील. माझं अधुरे पण मला नकोय. मला पूर्णत्व पाहिजे मानव, पूर्णत्व पाहिजे मला. आपल्या मिलनात नवनिर्माणाची शक्ती नाहीये. करता मी अगदी दमून जाते. किती वेळा मी मानवला सांगितले की मला एक छोटा छान असा काचेचा बंगला घेऊन दे म्हणून सांगितलं होतं ना तुला मिस्टर देसाई. अगं बोलण्यात वेळ नको घालूस. बघ कचरा तिकडे. तू एक काम कर, माझ्यासाठी पाणी घेऊन जा ना. तहान लागलीये मला. चाचा असू द्या, मी करते ना. चमकवून टाकतो ना. नको राहू द्या, मी करते ना. घे. किती बडबड 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 लावली. काय मानव साहेबजी, तिकडे कपडे ठेवले आहेत बघा. अरे काय शांताबाईच्या मुलाला हे असले कपडे द्यायचे काय? तुझा नाकेवरच्या दुकानाचा मी तिकडे सगळे ते गिफ्ट आणि कपडे घेऊन ठेवलेत. जा घेऊन ये, घेऊन ये. काय हे असले कपडे? घे चहा पी. अरे फक्त चहा? चहा सोबत मला आणखी काय? संडेच्या दिवशी काही नाही. चल असं थोडी काय 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 घर साफ कर. संडेच्या दिवशी मी स्वतः नाही स्वच्छ होत तर घराला काय स्वच्छ करू? तर मी नाही करणार. आता झालो का? पण ना हे चाचा काय. रडू नकोस, बदलते ना मी. तुला झालं ना लंगोट, आता बदलते. हा चल 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 लवकर, रडू नकोस. हा चुपचाप अजिबात रडू नकोस. दिवसातून किती वेळ सुसू करतोस तू? हा लंगोट बांधलाय मी. मैत्री पप्पांना सांग बंटी सॉक्स घालतोय. सगळ्यांना वाटत की मी आई होऊ शकत नाही, पण हे बघ
माझं बाळ मैत्री काही झालेलं नाहीये मला काही नाही आणि होणारही नाही इतकी कमजोर नाहीये मी समजदार आहे मी पण कधी कधी माझं असं शरीर साथ देत नाही आई व्हायचंय आई तर व्हायचंय दैवी टेस्टिनी नशीब खूप कठोर आहे माझे अश्रू पाहूनही दया येत नाही परंतु माझ्यावर कंट्रोल आहे हा मैत्री सांभाळ स्वतःला सांभाळ स्वतःला तू मला मला एक छोटासा एक मस्ती करणारा बाळ दे ना मानव मैत्री एक बाळ दे ना मानव मला एक बाळ दे ना मानव दिवसा उजेडी स्वप्न तर नाही ना बघत आहे मी हॅलो आर यू ऑल राईट की परत मॅडम बात काय आहे बदललेली अदा चेहऱ्यावर हसू नजरेत प्रेम खूपच सुंदर वाटतेस तू खूपच सुंदर सांग सांग काय झालंय काही विशेष मैत्री काय असं तर नाही ना का सकाळी सकाळी घायल करायचा विचार आहे ते काय चाललंय इथून तिथे तिथून इथे सांग ना सांग ना सांग ना सांग आहे काही कारण कसलं कारण अजून काही स्पष्ट दिसत नाहीये पण अस्पष्टच आहे तुझे डोळे ठीक आहेत ना नाही पण काहीतरी दिसतंय खूपच अस्पष्ट पण खूपच जवळ कोड्यात नको बोलूस सांग ना काय आहे पण प्रॉमिस कर तू ओरडणार नाहीस शांत राहशील हे काय सांगू देव खूप दयाळू आहे मी नवस केला होता जो चेहरा स्वप्नात होता तो मूर्ती बनून आकार घेतोय हे खूप फिलॉसॉफिकल होत नाही साफ साफ सांग ना मला सांग ना खरं खरं काय ते सांग ना मला दोन महिन्यापासून पिरियड आलेला नाहीये बहुतेक काही गुड न्यूज असेल मी डॉक्टर कृष्णाकडे जाईन चेकअप करून घेईन नंतर खरंच खरंच मैत्री रिअली खरंच सांगतेस ना तू तू चिमटा काढ मला नाही खरं आहे खरं आहे
मैत्री करून घेते हा एवढा उतावळा होऊ नकोस. मी काय केलं आता? काय केलंस? मग मी तर बसवत होतो ना तुला इथे. मी पण येणार डॉक्टर कडे. नको का? टेस्ट तरी होऊ दे. मी एकटीच जाईन. संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येतील, नंतर सेलिब्रेट करूया. खरंच? फीलिंग येत आहेत ना मानव. आपल्या जीवनात इतकं सुख आहे. इतकं सुख आहे. मिश्राजी ही कोल्हापूरची लाईन का नाही लागत? कोल्हापूरची लाईन अरे कशी लागणार? तुमचा इंटरेस्ट तर गोवा मध्ये आहे ना. तेलाची लाईन कधी बिझी असते का? कारण सांगणं सोडून द्या. मला सर आले बदडून करतील हे माहितीये मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे काय चाललंय काय? असा काय रडका चेहरा करून बसलाय तुम्ही? असा या, एन्जॉय करा, एन्जॉय करा. कम ऑन कम ऑन. अरे असे राहिलात ना तर आयुष्यात कधी प्रगती नाही करू शकणार, समजलात? असा असा कम ऑन कम ऑन. असा असा. यस यस यस. असा असा. तुम्ही 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 दिवसभर खूप काम करता. तुम्ही बघितलंय मी, खूप खूप छान काम करता तुम्ही. मी खूप खुश आहे तुमच्या कामावर. आज आपण एन्जॉय करायचं. आज दिवसभर एन्जॉय करायचं. खायचं प्यायचं खायचं. सकाळपासून काय खाल्लंय तुम्ही? खाल्लंय सकाळपासून काय प्यायलंय तुम्ही? तुला फक्त प्यायचं दिसत रात्री करायचं. आता नाश्ता नाश्ता माझ्याकडून. स्टेला शिवप्रसादला फोन लाव. शिवप्रसाद हॉटेलला फोन लाव. नंतर मित्राला लावायची. फोन लाव. सगळ्यांसाठी मसाला डोसा आणि ज्यूस. ज्यूस आईस्क्रीम. आईस्क्रीम आईस्क्रीम आवडतं. तू 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 मिल्कशेक. मिल्कशेक ड्रायफ्रूट मिल्कशेक म्हणजे थोडं अजून वाढशील. तू 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 ज्यूस पी. तू तू फोन लाव फोन लाव. आणि दुपारचा लंच सुद्धा. दुपारचा लंच माझ्यातर्फे. हा काही टेन्शन नाही, काही प्रॉब्लेम नाही. आज खुश. फक्त एन्जॉय करायचं. काम आमचं होतच राहतंय. एन्जॉय करायचं. एन्जॉय काय? तुम्ही ते विचारात पडला असाल की मी आज असा का वागतोय. नका करू विचार, नका करू. मी खुश आहे. मी आज खूप खुश आहे. खूप खुश आहे मी. पण मी कारण नाही सांगणार. सांगा ना सर. नाही सांगणार सर. सांगा ना. नाही सांगणार. नाही सांगणार. तुम्हाला वाट पाहावी लागेल. जेवण खवड. एन्जॉय. हे बघ, तू बिलकुल चिंता नको करूस. मी सगळं काही पाहिलेलं आहे. आता ब्लड रिपोर्ट आले ना की सगळं व्यवस्थित होईल. ऑलवेज बी पॉझिटिव्ह. कृष्णा मला खूपच भीती वाटते. घाबरायचं नाही, मुळीच नाही घाबरायचं. आणि तू परवानगी दिलीस तर मी थोड्याशा पेशंट्सना बघून येऊ. बस. आणि चांगल्या गोष्टींचा विचार कर. चांगला विचार केलास तर सगळं छान होईल. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी पॉझिटिव्ह. बस लवकर. नक्की नक्की. बस बरोबर. यू आर माय बेस्ट फ्रेंड. गुड गर्ल. बस बस. हा Yeah.
पॉझिटिव्ह, सगळं काही छान आहे. येस यू आर गोइंग टू बी अ मदर. मैत्री आता तू आई बनशील. बस आता थोडी वाट बघ, सगळं सुख असेल. अरे मिश्रा, ऐकायला कमी येणं हा प्रॉब्लेम नाहीये, हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. हे पण काही ऐकू नाही आलंय सर. तुम्ही सगळे जाऊ शकता. जा 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 या या जा जा साहेब जायला चला 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 चला. बोल मैत्री, काय कधीपासून वाट बघतोय मी फोनची, माझा तर जीव कसावीस झालाय. बोल मानव. मानव प्रेग्नन्सी इज कन्फर्म्ड. खरंच? आय लव यू, आय लव यू. मन 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 अरे मिश्राजी, अरे या ना सगळ्या जण या. मिश्राजी आज मी खूप आनंदी आहे, खूपच खुश आहे मी. आज मी पार्टी देणार आहे. एन्जॉय. कसली पार्टी? ऐका, एन्जॉय करा. बंदूक सर, सगळी तयारी झाली आहे ना? कसं वाटतंय आपलं घर? सर ठीक वाटतंय ना सर. अरे लाव लाव, खूप छान वाटतंय. लाव 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 सर. खूप प्रकाश आहे ना सर? अरे एकदम झगमग झगमग, बिलकुल आपल्या नशिबासारखं आहे. आता मैत्री येईल, ती खूपच खुश असेल. मी बनेन बाप आणि ती बनेल आई. टँटन. अरे यार हे एक लावायचं विसरला असू, मैत्री रागवेल ना माझ्यावर. मग आता कसं झालं? अरे शिट्टी वाजली. अरे तो पुलाव. अरे मैत्री फोन पण नाही उचलत आहे. हॅलो हॅलो बंधू, डाळ तयार आहे. अरे बघ, आणि आज पुलाव सुद्धा तयार आहे. अरे एक मिनिट. आता ऐका, तुम्ही एक काम करा, हॉटेलला फोन करून पराठे आणि नान मागवा. आणि हो, त्याला बटर लावायला सांगा, कारण त्याचं काय आहे, मैत्रीला खूप आवडतात ते. आणखी काय, माझ्याकडे वेळ सुद्धा नाहीये ना, आणि माझा मूड सुद्धा नाहीये. ठीक आहे ना, तशी प्रेग्नन्सी कन्फर्म आहे, पण त्याचं काय की ब्लडचा रिपोर्ट असून यायचा बाकी आहे ना. मी खूप खूप खुश आहे. अरे ती डॉल कुठे ठेवली आहे मी तुम्हाला विचारतो? होती इथे इथे. हा मागे मिळाली डॉल. ही नाही, ही एक नाही. हा आहे आमचा बंटी. ए बंटी, आता तुझी गरज नाही आहे, कारण की आता आमचा स्वतःचा बंटी येणार आहे. माझा आणि मैत्रीचा बंटी. तू एक काम करायचं, तू त्याच्या सोबत खेळायचं. ए बंदूक. सर, ही सर्व खेळणी इथे अशी ठेवून द्या, समजलं? हो हो ठेवतो. बंटी बसलास का रे बाबा? तू तुझ्यावर खूप प्रेम आहे. अरे हा राहिला. मैत्री फोन का उचलत नाहीये? जेव्हा पाहावं फोन बिझी आउट ऑफ रीच. आणखी कोणाशी बोलत राहते? कुणा कोणाशी बोलत राहते इतका वेळ? तिला कळायला पाहिजे मी इथे किती काळजी करतोय तिची. आणि ती साहेबजी. नाही नाही नाही, मी 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 बिलकुल काळजी नाही करते. मी आज खूपच खुश आहे, खुश आहे खूप. कंट्रोल कंट्रोल. कोणाचा फोन आहे? हॅलो सरोज बोल. सरोज, अरे क्या बात है, आज तू अगदी अगदी मोक्यावर फोन केलायस. आय हॅव अ गुड न्यूज. आधी मला काही सांगायचंय मानव. मानव एक एक बॅड न्यूज आहे. मिन्नी नाही राहिली. काय? होय मानव, नियतीने आत्महत्या केली आहे. पण शीज डेड. आत्महत्या केली? कदाचित कळलं तर नाही ना तिला की
मैत्री फोन का नहीं उचलते मैत्री बेटी साहेब जी अरे मैत्री अरे मैत्री आली मैत्री आली अग कधी पासून वाट बघत होतो मी तुझी कुठे होतेस तू किती काळजी होतो मी किती फोन ट्राय करत होतो तुला हे बघ हे बघ हे बघ मी सगळं घर एकदम सजवून ठेवले हे बघ इथे ते बघ ते बघ कॅन्डल्स सजवून ठेवले आहेत मी आणि बंदूकने सगळं घर सजवून टाकले तो बघ आपला बंटी बंटी तो बघ त्याला मी सांगितलंय की आता तुझी काही एक गरज नाहीये काही एक नाहीये ये बस 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 इथे बस नीट बस नीट बस 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 हे काय असा चेहरा करून बसलीयस कधीपासून फोन ट्राय करत होतो मी किती वाट बघत होतो मी तुझी काही फोन नाही करू शकलीस मेसेज नव्हती करू शकत तू काय मैत्री काय झालंय तुला असा चेहरा का करून बसलीस तू बोल ना कृष्णाने काय सांगितलं का तुला सगळं ठीक तर आहे ना मैत्री हो सगळं ठीक आहे मग उदास काय आहेस तू बोल ना अच्छा अच्छा सरोजचा फोन आला होता हो मलाही आला होता नियती आता नाही राहिली शॉकिंग न्यूज आहे ना मैत्री गप्प काय आहेस तू बोल ना बोल ना बोल ना काय झालंय मला प्रेग्नन्सी आहे प्रेग्नन्सी आहे माझ्या पोटात बाळ सुद्धा आहे पण बोल ना मैत्री बोल ना मी वेळ होऊन जाईल तू बोलत का नाहीयेस आपलं बाळ जे माझ्या गर्भात श्वास घेत आहे त्याला एड्स आहे कारण की मला एड झालाय तुझ्यामुळे तिला एड्स होता म्हणून तिने आत्महत्या केली मेडिकल चेकअपसाठीच नियती इथे आली होती आत्महत्या करण्यापूर्वी नियतीने सरोजला सगळं सांगितलं की तुमच्या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले होते मानवाच्या चुकांना निसर्ग कधीच माफ करत नाही बस आता आपण वाट पाहायची मृत्यूची हा प्रसंग तुमच्यावरही येऊ शकतो काळजी बाळगा